शासनाकडून कर्जमाफी मिळते घेऊन आम्ही गुन्हा केला काय मग हा दुजा मोको। कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज देण्यात टाळाटाळ केली जात आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केल्या जात आहे। खरीपाचा हंगाम एका महिन्यावर येऊन टेपला असल्यामुळे कर्जमाफी असलेले शेतकरी बँकेकडून चक्रा मारत आहेत। कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासंदर्भात मुख्यालयाकडून कोणतेही आदेश नसल्याचे येथील वरिष्ठ निरीक्षक ठाकरे यांनी सांगितले। कोरोना या आजाराने संपूर्ण देशात थैमान घातले आहे, याची धग सर्वत्र बसली आहे। या संकटामुळे शेतकरी होते तर नव्हता झाला। शासनाकडून शेतकऱ्यांना बांधावर कृषी निविष्ठा पुरवठा करण्याचा निर्णय झाला। विद्यमान शासनाने थकीत शेतकऱ्याचे 2 लाखापर्यंत कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, त्यामुळे शेतकरी मुख्य पुरवत आले आहेत। कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज घेण्यात पात्र झाले आहेत। तरी हंगामात अनुभव आल्यामुळे शेतकरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पीक कर्जासाठी चक्र मारत आहेत। प्रत्यक्ष येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन चौकशी केली असता कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याबाबत मुख्यालयाकडून कोणतेही आदेश नसल्याचे वरिष्ठ निरीक्षक ठाकरे यांनी सांगितले। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली। बँकेकडे पीक कर्जासाठी चक्रा मागील 1.5 महिन्यापासून संचारबंदी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची अडचण निर्माण झाली आहे। यातच खरीप हंगामही जवळ आला आहे, त्यामुळे शेतकरी या बँकेकडे पीक कर्जासाठी चक्र मारत आहे। नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाच पीक कर्ज वाटप केले जात आहे। बँकेकडून एक प्रकारे दुजा भाव केला जात असल्याचे शेतकऱ्यांना बोलले जात आहे। शेतकऱ्यांना थोडा धीर धरावा, संचारबंदीमुळे काही प्रमाणात अडचणीत येत आहे। टप्प्याटप्प्याने सर्वत्र सभासदांना पीक कर्ज दिले जाणार असले शेतकऱ्यांना थोडा वेळ धरावा। कोणताही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही। सभात भाजड उपकार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक।